मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याची आकडेवारी सुद्धा प्रत्येकाने आपापल्या परीने दिली। अध्यक्ष मोदे थोडासा मी वेगळा विचार मांडणार आहे। आपल्याला आठवत असेल, आपल्याला माहित आहे कि आपल्या या हिंदुस्तानची पूर्वीची जी सामाजिक रचना झाली होती किंवा ज्याला मनुस्मृती म्हणतात त्या मनुस्मृती मध्ये आपल्या समाजाचे चार घटक केले गेले होते। एक घटक ब्राह्मण समाज, आणि हा ब्राह्मण समाज जन्माला येणाऱ्या मुलापासून तर तो आयुष्यातून निघून गेल्यानंतर पुढे त्याच्या कार्यापासून सगळे जे काही विधी करायचे आहेत काय करायचे आहेत त्याची आर्थिक व्यवस्था झाली होती। दुसरा समाज होता तो वैश्य समाज होता, वैश्य समाजाने व्यापार, दुसरा समाज होता तो वैश्य समाज होता, त्याने व्यापार करायचा आणि व्यापार करून त्याने आपला व्यापार उदरन चालवून त्याची सुद्धा आर्थिक उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला होता। आणि तिसरा जो घटक होता तो शूद्र होता, त्या शूद्राला अतिशय कमी दर्जाचं काम देऊन कळत न कळतपणे तो कष्टकारी म्हणून कष्टाच्या माध्यमातून सुद्धा त्याला काही ना काही उत्पन्नाची सोय केली होती। परंतु आपल्या समाज व्यवस्थेने आणि आपल्या स्वतःच्या धर्म संस्कृती आणि धर्मात धर्म सांगण्याचा अधिकार हा फक्त आम्हालाच आहे, या लोकांनी त्या समाजाला सुद्धा प्रचंड छळलं आणि त्याच्यावर अनेक प्रकारचा अन्याय केला। आणि चौथा जो समाज राहिला तो क्षेत्रीय समाज, या बाकीच्यांना कुठे ना कुठेतरी उत्पन्नाची सोय झाली होती, पण मग क्षेत्रीय समाजाला उत्पन्नाचं साधन काय होतं, क्षेत्रीय समाजाला उत्पन्नाचं साधन काय होतं याचा विचार करण्याची गरज आहे। आज ही परिस्थिती का निर्माण झाली आहे, आशिष शेलार ज्या वेळेला आकडेवारी मांडत होते, कोण मंत्री, हा आशिष शेलार जेव्हा आकडेवारी मांडत होते तेव्हा खऱ्या अर्थाने माझं मन गलबलून गेलं, माझ्या आतड्याला पीळ पडला होता। माझ्या मित्रांनी फक्त शेवटचं थोडं जर राजकीय भाष्य जर आज टाळलं असतं तर मला वाटतं की सगळ्यांच्या भाषणामधलं सर्वोच्च भाषण आज आशिष शेलारांचं म्हणूनच मला वाटतं समोर आलं असतं असं मला वाटतं। आणि त्यावेळेला माझ्या पोटामध्ये अक्षरशः आतड्याला पीळ पडत होता। काय होतं मराठ्यांना काम दिलेलं अध्यक्ष महोदय, त्याला क्षेत्रीय म्हणजे काय करायचं त्यानं? आज क्षेत्रीय म्हणून त्यांनी दसऱ्याच्या नंतर त्या ठिकाणी सोनं लुटल्यानंतर, सोनं म्हणजे आपट्याची पानं, ते लुटल्यानंतर आपली शस्त्र बाहेर काढायची, शस्त्रांना धार काढायची आणि रयतेच्या रक्षणाकरता परकीयांचं नाही त्या काळामध्ये टोळी युद्ध असेल किंवा त्या त्या वेगवेगळ्या ठिकाणी समाजाचं आणि रयतेचं रक्षण करण्याकरता म्हणून त्या ठिकाणी तलवारी घेऊन मैदानात त्यांनी उतरायचं। आपण इतिहास चाळून बघा पाणीपतच्या युद्धापर्यंत, अरे 15-15 वर्षाची, 16-16 वर्षाची, 12-12 वर्षाची पोरं त्यावेळेला कापली गेली, ती मराठ्यांची कापली गेली, मराठ्यांची कापली गेली। आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळे मावळे गोळा केले, त्यांनी रयत गोळा केली, पण बाकीच्या अज्ञात वेळेला जर आपण बघितलं तर ते मराठ्यांनी लढाया लढायच्या आणि लढाया लढणं हेच त्याचं उत्पन्नाचं साधन होतं। दुसरं साधन काय होतं? उत्पन्नाचं साधन मराठ्यांचं हे होतं आणि त्यांनी स्वतःच्या माना कापून घ्यायच्या आणि आम्ही रयतेचे रक्षण करते।